नमस्कार, स्वागत है आपका जेजेबी न्यूज में। मैं चंद्रशन विश्वकर्मा। आइए नजर डालते हैं आज की खबरों पर। थाने में कोरोना की पहली लहर की अपेक्षा दूसरी लहर ज्यादा खतरनाक और नुकसान साबित हो रही है, जिसको देखते हुए पत्रकार और कांग्रेस राज्यसभा सांसद कुमार केतकर ने अपने सांसद निधि से 2.5 करोड़ रुपया थाने जिलाधिकारी राजेश नार्वेकर को दिया, ताकि तीसरी लाट में कोरोना मरीजों को सही सुविधा मिल सके। बता दें कि यह निधि का पैसा जिले के 10 अस्पतालों के लिए दिया गया है, जिसमें एक अस्पताल को 25 लाख रुपया दिया जाएगा। ऐसी जानकारी थाने जिला अधिकारी राजेश नार्वेकर ने दिया। खासदार कुमार केतकर साहेबांच्या मनात होते की खासदार निधीचा त्यांच्या पैशाचा जो विनियोग आहे तो ठाणे जिल्ह्यामधील ज्या वैद्यकीय सुविधा आहेत आणि शासकीय हॉस्पिटल आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी सर्व आमच्या हॉस्पिटलमध्ये रिक्वायरमेंट काय, पेशंटला ज्या मिनिमम रिक्वायरमेंट लागतात ती माहिती घेतली होती आणि आज ठाणे जिल्ह्यातल्या 10 हॉस्पिटलसाठी प्रत्येकी 25 लाखप्रमाणे 2.5 कोटी रुपयाचा खासदार निधी त्यांनी आज आमच्याकडे पत्र सुपूर्द केलेला आहे। ज्ञात हो की ठाणे जिले में पहली लहर के बाद दूसरी लहर में शासन और प्रशासन को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा है, क्योंकि दूसरी लहर में कोरोना मरीजों की संख्या काफी बढ़ गई, जिसकी वजह से लोगों को काफी दिक्कत हुई। लेकिन अब तीसरी लहर की तैयारी के लिए और मरीजों को सही सुविधा मिल सके, इसके लिए सांसद केतरकर की मदद तीसरी लाट में काफी मददगार साबित होगी, ऐसा कहना थाने जिला अधिकारी राजेश नार्वेकर का है। कोविडच्या काळामध्ये हा एक फार मोठा रिलीफ आहे, अशा अर्थाने मी सांगतो की जेव्हा कोविडची पहिली लाट आली तेव्हा आपण सुरुवात केली होती की आपली हेल्थचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या स्ट्रेंथनिंगपासून आपण सुरुवात केली होती आणि तेव्हापासून राज्य शासनाने PPCच्या माध्यमातून किंवा SDRFच्या माध्यमातून वेळोवेळी आम्हाला आर्थिक तरतूद केली, त्यामुळे आम्ही ती स्ट्रेंथनिंग करू शकलो आणि मला असं वाटतं म्हणून दुसऱ्या लाटेमध्ये देखील आम्ही रुग्णांना मोठ्या प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकलो किंवा बेडची व्यवस्था करू शकलो। मला असं वाटतं की ह्या स्ट्रेंथनिंगमध्ये हा आजचा जो 2.5 कोटीचा वाटा आहे हा आमच्यासाठी फार मोठा आहे, कारण आजच्या परिस्थितीत देखील जेव्हा आपण तिसऱ्या लाटेचे विषय बोलतो त्यावेळेस मला असं वाटतं की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं स्ट्रेंथनिंग करणं आणि विशेषतः ठाण्यासारख्या नागरीकरण झालेल्या जिल्ह्यामध्ये जिथे पॉप्युलेशन डेन्सिटी एवढी आहे या ठिकाणी हे अशा इतक्या रकमेचा विनियोग हा स्ट्रेंथनिंगसाठी नक्कीच होईल आणि त्याचा पर्यायाने उपयोग हा रुग्णांनाच होणार आहे। ये है NP न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं JJV न्यूज, सिर्फ खबर नहीं सच्चाई का आईना।